आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पहिला हप्ता झाला 2900 वरून घसरला, 2500 झाल्याने प्रपंच तरी कसा करायचा, शेतकऱ्यांपुढे चिंता. 17-18 गळीत हंगामाच्या सुरुवातीस कारखानदार आणि आंदोलनकर्ते यांच्या चर्चा होऊन FRP आणि 200 रुपये असा तोडगा निघाला आणि धुराडी पेटली. काही कारखान्यांनी 2900, 3054 आणि 3075 असा दरही दिला. मात्र आता बाजारात साखरेचा दर ढासळल्याने कारखानदारांनी FRP प्रमाणे दर देणे शक्य नाही असा सूर आळवत पहिली उचल 2500 वर आणून ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक संकट कोसळला आहे. मजुरी, खते, बियाणे, तणनाशक, लाईट, पाणी यातील भरमसाठी दरवाढ आणि 2500 रुपयाचं गणित कसं बसवायचं या चिंतेनं शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर तोडगा म्हणून शासन आणि कारखानदार यांच्यात सानुग्रह अनुदान किंवा बिनव्याजी कर्ज द्यावे अशी मागणी होत आहे. महानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.